आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच तात्काळ अपडेट आपल्या यूट्यूब च्या नोटिफिकेशनमध्ये सतत आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र शासनाचं महत्त्वाचं वित्त विभागाचं 14 जून 2023 महत्त्वाचं परिपत्रक आहे. हे परिपत्रक आहे प्रतिसंचालक राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे मुंबईचं हे पूर्ण महत्त्वाचं परिपत्रक आहे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचं परिपत्रक पाहूया सविस्तर. विषय आहे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सभासद निवृत्तीवेतन. राजीनामा नोकरी सोडल्यास निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा रजा सुधारण नियम 2016 मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अनुनिय करण्याबाबत 29 मार्च 2023 संदर्भात पत्रानुसार 31 ऑक्टोबर 2005 शासन निर्णयानुसार उपरोक्त संदर्भातील पत्राने 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या विहित मार्गाने सेवा समाप्त नियत वयमान सेवानिवृत्ती मृत्यू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासन स्तरावरून उचित आदेश होण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. याबाबत नमूद करण्यात येते की संदर्भ क्रमांक 2 येथे नमूद शासन निर्णयातील परिच्छेद 5 ब येथे स्पष्टपणे नमूद केले आहे की 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू ठरेल. मात्र सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तीवेतन योजना म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशी राशीकरण नियम 1984 सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1982 लागू होणार नसल्याबाबत कोणतेही आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 जसे तसे लागू आहेत याची कृपया नोंद घ्यावी. अनिता लाड अवर सचिव वित्त विभाग यांच्या साक्षी निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 जसे तसे लागू आहे ही बद्दल महत्त्वाचं परिपत्रक आपण पाहिले.